राजर्षी शाहू महाराजांना समजून घेणं ही काळाची गरज आहे. सदृढ समाज निर्माण करायचा असेल तर शाहू महाराजांच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर रमेश जाधव यांनी केलं. इचलकरंजीत सुरू असलेल्या रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेत ते बोलत होते. इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी राजर्षी शाहू छत्रपती यांचे विचार, कार्य आणि सद्यस्थिती या विषयावर डॉक्टर रमेश जाधव यांनी विचार मांडले. शाहू महाराजांनी जनतेच्या शिक्षणाला महत्त्व दिलं. शेतीचे अनेक प्रश्न मार्गी लावत राधानगरी धरण उभारलं. शाहू महाराजांना जाती धर्मावर आधारित समाजरचना कधीच मान्य नव्हती. त्यांनी समानतेला महत्त्व दिलं. समाजातील वर्णव्यवस्थेला विरोध केला. त्यांचा विकासाचा दृष्टिकोन व्यापक होता आणि त्यांनी विकासाची प्रत्येक कल्पना सत्यात आणली. सद्यस्थितीत शाहू महाराजांच्या विचारांच्या विपरीत राजकारण सुरू असल्याची खंत रमेश जाधव यांनी व्यक्त केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मदन कारंडे, शशांक बाबचकर, अजित जाधव, महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुल्लाणी, विजय राजापुरे, ग्रंथपाल बेबी नदाफ यांच्यासह साहित्यिक श्रोते उपस्थित होते.